नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा तुम्हाला तर माहीतच आहे सध्या काय प्रकरण चालू आहे माफीचं प्रकरण चालू आहे आणि सर्वांनी म्हणजे ज्यांचं ज्यांचं काय बारामतीकर स ताईंच्या संदर्भात जे काही मारहाण प्रकरण झालं तर सर्वांनी माफी मागितलेली आहे तसेच माधुरीताई पाटील यांच्या संदर्भात जो काही वाद चालू होता त्याच्यासमोरील व्यक्तींनीही माफी मागितलेली आहे आणि सगळ्यांनी आईसाहेबांनी मोहिनी हजारेताई संजीवेनी राणेताई देखील माफी मागण्याचं सगळं काही व्यवस्थित असं माघार घेऊन सगळ्या गोष्टी मिटवलेल्या आहेत परंतु अशी एक व्यक्ती आहे की ती कुठल्याच पद्धतीने माघार घ्यायला तयार नाही त्या व्यक्तीच्या मैत्रिणींनी बहिणींनी आणि एक आई म्हणून आईसाहेब तिच्या पाठीशी उभे होत्या त्या आईने सुद्धा खूप समजावलेलं आहे शंभर तीन दिवसामध्ये शंभर वेळेस कॉल केला तरी सुद्धा जर त्या आईची जर काही किंमत राहत नाही तर अशा लेखीला काय म्हणावं म्हणजे शब्दच उरत नाहीत आणि खरोखर याला खूप आई आई साहेबांच्या भाषेमध्ये ॲटिट्यूड युगो आणि माज या तीन शब्दामधला फरक त्या व्यक्तीला कळतच नाही कारण की पा जर आपण जर थोडंसं काही एखाद्या व्यक्तीला चांगलं सांगायचा प्रयत्न केला तर लगेच काय म्हणणार मी तुझ्यावरती कारवाई करणार तू माझं नाव घेतलं आपलं बाई नाव घेतल्यानंतर कुणी कुणावर कारवाई करू शकतं का नाही चांगलं सांगते समोरची व्यक्ती तर आपण थोडंसं काही शब्द ऐकले पाहिजेत मग आपल्याला कशामध्ये पाहिजे आपल्याला आपल्यामध्ये एवढं ॲटिट्यूडपणा नाही स जर सोशल मीडियावरती जर शंभर शंभर लोकांपैकी जर नव्याण्णव टक्के नव्याण्णव लोकांनी जर माफी मागितली असेल आणि एका व्यक्तीमुळं जर सगळं काही कारण की जे काही गोष्टी असतात त्या माफी मागून मिटल्या पाहिजेत असं मलाही वाटत आहे मग आई साहेबांनी सुद्धा व्हिडिओ अपलोड केला संजीवनी राणेताईंना व्हिडिओ अपलोड केला आणि मोहिनी हजारेताईंनाही एवढं छान समजावलं तरीसुद्धा समोरच्या व्यक्तीला जर कळत नाही मी माफी मागणार नाही मी माफी मागणार नाही आणि असं दोन तीन वेळेस म्हणून काय सिद्ध करायचं ह्याच्यातून काहीच मोठेपणा दिसत नाहीये जिथे जी व्यक्ती माघार घेते ना तर ती व्यक्ती सगळ्यात श्रेष्ठ असते हे लक्षात घ्यावं आणि एक आई जर जर आईवडिलांनी जर आपल्या लेकराला काही सांगितलं आणि नी लेकरांनी जर नाही ऐकलं तर त्या आईवडिलांचा अपमान त्यात असतो आपल्या आईवडिलांचे नाव नाव खराब होत असतं आणि जर ती व्यक्ती स्वतः सांगते की मी जन्म दिलेल्या आईबाबांचं काही ऐकत नाही म्हणजे जन्म दिलेल्या आईबापांचं जर ऐकत आई नाही म्हटल्यावर त्या व्यक्तीला काय म्हणावं आता हे तुम्हीच सांगा मी सांगू शकत नाही जी व्यक्ती जन्म दिलेल्या आईबापांचं लवकर ऐकत नाही तर ती व्यक्ती इतरांचं काय ऐकणार आहे त्यामुळे आईसाहेब तुम्हाला मला ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या तुम्ही करू शकतात कारण की त्या व्यक्तीने राय सांगितलेलं आहे की मी कुणाचं हे ऐकणार नाही मा माफी मागणार नाही फक्त मला एकच सांगायचं आहे की ज्या काही वाईट परिणाम होतील काही वाईटीवरती एखाद्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो त्यामुळे कुठेतरी एका शब्दाने स्वारी वाटल्यानं जर सगळे वाद मिटत असतील तर घ्यानामागार काय हरकत आहे आपल्याला काय कोणी लहान बाप मोठ्या बापाचं किंवा लहान बापाचं असं म्हणणार नाही आपल्यातला उलट स्वाभिमान आपल्यातल्या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये असलेला संस्कार दिसून येतात त्यामुळं माघार घ्यावी अजूनही वेळ आहे माघार घ्यायला हवी ज्या काही गोष्टी असतील त्या वाद व्यवस्थित पिटून जातील आणि खरंच सोशल मीडियावरती सध्या आता यु आय टीवरती शांतता पसरत आहे फक्त एका व्यक्तीमुळं सर्वांना त्रास होत आहे आणि एका व्यक्तीमुळं इतरांबरोबर नाव जोडलं जाऊन त्या व्यक्तींचं सुद्धा पर्सनल लाईफ खराब होत आहे म्हणजे त्यांचं विनाकारण नको त्या गोष्टी बाहेर काढल्या जातात आणि त्या व्यक्तीं एका व्यक्तीमुळं दुसऱ्या व्यक्तीचं नाव देखील खराब होत आहे त्यामुळं अशा वेळी जर एका शब्दामुळं आपल्या स्वतःमुळं आपण काय म्हणतो की माझ्यामुळं जर स समोरच्याचं चांगलं होत असेल तर मी मी माघार घ्यायला तयार आहे असं म्हणतं परंतु ती व्यक्ती तयारच नाही म्हटल्यावर आता समोरच्या व्यक्तीला जे करायचं ते करू शकतात त्याच्यापेक्षा आपण जास्त काही बोलू शकत नाही त्या व्यक्तीला काल चान्स होता लास्ट ऑर्निंग दिली होती की माफी माग माफी माग तरीसुद्धा ती व्यक्ती माफी मागत नाही तर याच्या पलीकडं कोणी काही काही सांगू शकत नाही मला फक्त त्या व्यक्तीला एकच रिक्वेस्ट करायची आहे की जर काय जर काही गोष्टी घडल्या परिणाम तर स्वतः जबाबदार राहण्यापेक्षा आपण कुठेतरी माघार घ्यावी आणि मोकळं हवं एवढंच मला मनापासून सांगायचं आहे कारण की आपल्या एकटीमुळंच सगळी शांतता पसरत असेल तर माघार घ्यायला काहीच हरकत नाही ह्याच्या पलीकडं तुझं तुझं वैयक्तिक मत राहिलं राहिलं असेल आणि जे गोष्टी मला वाटल्या त्या मी या व्हिडिओद्वारे व्यक्त केलेल्या आहेत तर तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद